नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही मोठी कारवाई केली. पोलिसांनी रुग्णालयातील एक कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या टोळीनं रजा आणि बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय. मुकुल कुलकर्णी आपला अधिक माहिती देतील. मुकुल, काय गौडबंगाल या टोळीमागचं? ज्ञानदा, खरं तर हा प्रकार जिल्हा रुग्णालयांसाठी नवीन नाहीये. अशी प्रॅक्टिस अनेक रुग्णालयांमध्ये होत असते, मात्र पहिल्यांदाच तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिकच्या शासकीय रुग्णालयावर कारवाई झालेली आहे. एका लिफ्टमॅन कर्मचाऱ्याला अटक देखील झालेली आहे, त्याचबरोबर एक पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य विभाग यांची कशी मिलीजुली आहे यामधनं सिद्ध होत आहे. अनेक ठिकाणी म्हणजे इच्छित स्थळी बदली पाहिजे असेल किंवा रजा वाढून पाहिजे असेल तर वेगवेगळ्या आजारांचे सर्टिफिकेट हे इथलं दिले जात होते. याबाबत काही अर्ज पोलीस अधीक्षकांकडे आलेले होते, त्यांना संशय आला, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती आणि यामध्ये गौडबंगाल असल्याचं सिद्ध झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. नाशिकच नव्हे तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील याचं कनेक्शन आढळून येत आहे. धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.